भाऊ मोगाळा बापा तू जाऊन आसाय जीव देव खरो देव आणि आमका जिवीत दिल्लो देव आमकां समी तुका या गड समर्पितां संसारच्या अरंभात हरि एका मनशा लागी तू उलवूनच आणि या शेवटींच्या काळार तुझे पुता जेजू क्रिस्ता मुखांतर तू आमचे लागी उलय आणि अजूनही तु, तु विचलेल्या तुझ्या सेवा मुखात्र तू उलवूनसय आम्ही तुझे सांगात असा जई तुझे सवे आम्ही जिये जई आणि तु बसले ते जिवीत ससनाचे जिवीत जोडी जई म्हणून तू कुशी वरतय बो मोगाळा बापा या गडय़ तुम्ही राखलाय जैती विघ्न आणवर आकांत या संसारात असात पूर्ण हंगासर असलेले आमक या सर विघ्न आणवरातले आकातातले पिडे शिड्यातले तुन निवारलाय कुडीक कु जीव बरी भलायकी भी तुम्हा दिल्याय बो मगाला बापा तुझे उतरा वरवी आमचे आत्म्याक तू बरी भलायकी दिताय देखून आम्ही तुका अर्गान दिता वो वेल आम्ही तुका समर्पित तुझ्या सताच्या उतरा मुखांत्र तू आमकां सत कळीत कर आणि आम्ही जे कितें उलोवंक आसा आणि जे कितें आमी आयकोंक आसा तेंच उलोवंक आनी तेंच आयकोंक तूं आमकां तुज्या पवित्र आत्म्याचो आदार भरपूर मापान लाबय म्हण मागता तुवें नेमलेले देवदूत आमच्या हर एकल्याच्या मुकल्यान पाटल्यान उजव्याक दाव्याक चराय कुशीनी हाजीर करन आमकां सरी तेच्या अडकल्या तावन अडचण ताण वेगन आणवर ताण तूं आमकां निवार आनी तुज्या उतरांत प्रमाणे जिवंक आमकां तुजी कृपा लाबय आमचे काळजा मना अंतस करना तुज्या उतरांक तूं उगड आनी आमकां आनीकय सुडसुडीत आनी उर्बेवंत आनी तुका मानवांचे जिवीत जिवन ह्या संवसारांत तुका साक्ष जावंक तूं आमकां तुझी कुरपाला भई हे मागणी आमी करता तुझा पुता जेजू क्रिस्ताच्या नावान आमेन 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 जेजू क्रिस्ता थं आसले दराळ संपत्ते वरवी मोजो देव तुमच्या सर गरजांनी उदारपणान पावतलो म्हणता देवाचे उतर हांव जियेतां आणि हांव तुमकां जिवीत म्हणलेल्या जिवंत जेजू थं माझ्या मोगाच्या न्हू सगळ्या संसार आणि हर एका मनशा थै आम्ही पळत ज्यार समृद्धी असा गी समाधान आसा गी संवसारांत जैतो लोक आसा आणि जैत्या लोकांमध्ये असलेल्या हर एक मनशाक समृद्धि या बोरेपण आसा ना नाई गी ना पूण कोणातही आसा समृद्धी या ते बोरेपण या ते जीवित कोणातही आसा कोण जेजू सवे जियेता कोण जेजूक वळखला त्यांचे सवे समाधान आणि समृद्धी आसा देखून ते कन्नडांत एक बरे एक उतार आसा ದೀತಂಗಿ ಮಲ್ಯಾರು ಅಮಿ ನಾವು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರಬೇಕೆಂದರೆ ಯಾರಿಂದಲೂ ಏನನ್ನು ನಿರೀಕ್ಷಿಸಬಾರದು ನಾವು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರಬೇಕೆಂದರೆ ಯಾರಿಂದಲೂ ಏನನ್ನು ನಿರೀಕ್ಷಿಸಬಾರದು ಮುಂಜೆ ಆಮಿ ಸಮೇನು ಅಣಿ ಖುಷಿ ಜವಣ್ಣಿ ಅಸಾಜ್ಯಾರು ಆಮಿ ಕೊಣೈ ತವನು ಕೈನು ಕೇವಲ ಜೇಜು ತವ್ ಮಾತ್ರ जाले आशे झाल्या आशे जे मनशात काहीच आशोक नजो त्या दला आम्ही खुशी जाऊन त्या दला आम्ही समृद्ध जाऊन त्या दला समाधानी जिवंग जाता देखून आज देवचे उतार सांगतले आमचं देव दुबळ नाहीकत नाही देव बुळवंत देव आमचं देव समृद्ध देव आमचं देव ग्रिस्त देव एकांत देखो आज आमका ग्रेस्त करूं को देव आमका खुशी वरता देखो जेजू या संसारा का इल्लो दुबले का आम, दुबले करूं आमका इल्लो नी अत्म्यान आमका ग्रेस्त करूं का इल्लो अत्म्यान आमका बलिष्ठ करूं का इल्लो देखो आज ग्रेस्त ग्रेस्त का संसार ग्रेस्त का आमी पळयता हूं पूर्ण आत्मिक ग्रेस्त का दिता जेजू देखून आज ही आमची गेजे या संसारात पळयता कोणूच किती म्हणतात या संसारात कितलं बरं केल्या रे ने गी या संसारात तुम्ही कितलंय बरे करा जाऊ दी तुम्ही दानधर्म करतात दी तुम्ही दुबल्यांची सेवा करतात जाऊ दी तुम्ही पिडेस्तांची सेवा करतात हे आणि खचे बरेपण करतात पुरो पूण तुमच्या विषया लोक बरे उलयता की वाईट तुम् उलयता वैटच उलयता नेहमी गी बरे उलना खचे काही उणेपण उलय कंचे खचे वाईट या संसार हांवें एक थोड्या दिसां पहिले एक ल्हानशी एक पिक्चर मेसेज पळली आसा पती पत्ति आणि पतीन एक कथ्य आडव आमी कोंगण्यात ते कत्त्यांच्या कत्त्याच्या पाटीर बसून वेतात घोव आणि बायल पाटीर बसून वेतात आणि थंयसर एक जण बसल्यात सायडीक आणि ते उलयतात पोले पोले पाटीर बसून येतात पोले हंक सोलण जायना पाटीर बसून वेतात कत्तेच्या पाटीर बसून वेतात सोलण म्हणून जे जण ते उलय आणि पिक्चर मेसेज असा तेच कत्ते आसा आणि थंयसर गोव आणि बायल आसात आणि बायलेक हाणें पाटीर बसयला वो सोलण वसून आसा आणि थंसर तीग जण असे उलय पोळे पोले किती करता पोले बैलेक पाटीर बसयला व सोरून वचन असा असे उलय आणि पिक्चर मेसेज असा कत्ते असा आणि पती पतींनी आसात आणि सर कत्तेच्या पाटीर ते ना कत्ते मात वचन असा या पाटलान सोडून आणि असं सर लोक म्हणता हंक किती पाटीर बसूनच जायना कत्त्याच्या पाठीर कित्याक बसून वसूक जायना असे लोक उलता देखून आज लोकांक संसाराक आम्ही पळयता जर आमक समाधान ना देखून आमच्या आत्मसाक्षीक अनुगुणा जाऊन आम्ही जियेता जर आमक समाधान असा देखून आज आम्ही संसाराक पळयल्यार आमचे समाधान पाड जाता पण आमचे आमचे ते असल्या जेजूक आम्ही पळवून जियेता जर आमचे समाधान खंडीत आमचे सवे असा

फिलिपियन चॅप्टर फोर वीन जेजू क्रिस्ता थं तुमका असे दराळ संपत्ते वरवी तुमच्या गरजांक उदारपणे पावतलो जेजू क्रिस्ता थंय आस दराळ संपत्ते वरवी संपत्ती कोणाची मुजे ती असा गी या तुमचे ती असा गी या खंच्या गी या खझा गी खा सेवााती संपत्ती असा गी जो क्रिस्ता ते असलेल्या दराळ संपत्ते देव सर गरजांनी उदारपणान पावतलो देखून देव आमकां उदारपणान पावता पाव लागी ना तुमच्या जिवितान काल आई आई सबार साक्ष हंगासर हांव आमी काल कोण रीते ऐकल्या साक्ष भयण दिव्याची साक्ष म्हणटा साबार कष्ट कॅन्सराची पिडा ती दूख सोसून निमाणे जे न त्या भहिणीक बचाव केले या सुटका दिली या बोरे केले काल जैत साक्षी आम्ही ऐकलो देखून आज जेजू अंक तो समृद्ध करता जेजू अंक तो मुक्त करता या बोरे करता देखून जेजू थं आयलेल्यांक काहीच उणे जायना तो ग्रेस्त करता माझ्या जिवितात पळता जेजूक वळखाल्ल्या त्या घडयेतान जेजूक हा केला वळखाल् लहान भुरगो असताना ओळखोंक ना लहान किती म्हणतात पवित्र स्नान देतात पळय या लहान भुरग्यांक त्या दाला म्हाका जेजू कोण म्हण कळीत ना म्हाका जेजू निजाय की म्हजो मोग करता <coughs> जेजू निजाय की म्हज्या संगात आसा म्हणून केदला म्हाका कळिल्ले देवाचे उतार हांवें आयकले तेदना देवाचे उतार कोणा मुखांत्र खंयच्या हेजाका मुखांत्र फादर जेरी मुखांत्र तांचे मुखांत्र सताचे उतार। मका सत चे उतार ऐकाले तेद्झ जेजू माझ्या सांगात असा सत म्हणजे किती आज साबारद जणांनी वडून अर्घ सांगले हाय एम हु हाय एम गी हा आसा तोस तो देव मजे सांगात असा म्हणजे सत मका कल्ले कळीत झाले त्या दाला त्या घडयेता मका देवान कितें म्हणतात म्हाका समाधान ना हांव निराश झाला म्हणून भोगोक ना भोगाना कित्याक म्हळ्यार त्या घडये आतां जेजू आसा म्हणलो भावार्थ म्हजे ते उत्पन्न जालो जेजू मजे ते असा कोणी मजे ना नाई नाे जेजू आसा म्हणलो भावार्थ मजे थंय उत्पन्न जालो देवाच्या त्या उतरान स्वताच्या उतरान देखून त्या घडये या गडये पर्यंत

पेद्रू बुडताना नेंगे मका बचाव कर म्हणून सांगले जजून हात सोडलो गी तो बुड ओस मला गरज ना म्हण सोडलो गे हात ना ताने हात धरण वयर उकळलो देखून ताच्या पायातला पैस पैस ऊन येत नेंगी थोडे फाटी हरितीर जाताना गोयान येतात थोडे पोटी बॉम्बे ताऊन येतात आणि सबार पैस पैस ऊन येतात आणि थोडे जण कुंबळा ताऊन येतात आणि कासरगोड ताऊन येतात केरळात म्हणून कर्नाटका तावणू येतात आणि साबार जणांनी सांगचे उतार ऐकला आम्ही देवाचे उतार ऐकले त्या घडये तुण देवान समृद्ध केला ग्रस्त केला म्हणजे भावर्थ पहिले ग्रस्त केला उपरांत म्हणजे कामी बरे झाला म्हणजे जिवितही बरे झाला देखून आज आमचे जीवित बरे जाता देवाचे उतार आपलं जीवित बरे करता देखून देवाचे उतार ऐकले दुबले जाईना बावार्तान ग्रेस जातात आणि संसारिक जिणेन सुफळ जातात देखून आत्मिक बळ आमकां ते गरजेचे देखून जेजू असा दराळ संपत्ती म्हणजे संपत्ती प्रस वरती संपत्ती किती तसं पवित्र आत्मो तस पवित्र आत्म जाऊन असा वर्ती संपत्ती ती देखून आज किती गरीज आमची सकत उनी आम्ही म्हजी सकत उणी म्हणवय उणी म्हाका शिकाप ना हा इस्काला बसो ना हांव कॉलेजी वसो ना लोकांची इष्टगत ना म्हणून आम्ही थोडे फोटी आमकां बोगता पूण अशें चिंचे नाही भगार आम्ही देवाच्या हातांत आमकां समर्पण देवाच्या हातांत देखून देवाच्या हातांत आमकांच समर्पण आमकां ग्रेस्त करता तुम्ही पळया जेजू सरशी खचे लहानशे त्यांनी हाडास्तना जेजून ते दोड ते केला नेंगी जाऊन दी ते पाच किती म्हणतात पाच उंडे आणि दोन मसलो जेजून ते गेल्यात हजारांच्या हजार, हजार लोकां इल्लेशे असं डबल केला देखून जेजूच्या हातांत आम्ही किती म्हणतात म्हणूक परा माझ्याकडे पैसे नात नेंगी म्हणून पुरो आमच्याकडे ग्रेस्त काही ना पण तुझे ते जीव असा की ना जीव असा की ना हांव जी येतात की ना हांव जी येतात देखून आमचो जीव आमी देवाच्या पायंत हाडी जाई आम आमी देवाच्या पायंत हाडी आमकां तो ग्रेस्त करता देखून आज आमी अमक आम पहिले हाडचें गरजेचें साबार जाण म्हणतात मीस देतात नेंगी नांवां दितात आनी ते गांवांत रांत म्हणजे कितें तो मागता नेंगी हो मागता नेंगी म्हणून आम्ही म्हणता अमकांच साबार पोटी जेजूच्या पायां हाडीना देखून आज जेजूच्या पायातला हाडलेल्यांक सगळे बरेच जाता देखून देवाचे उतार कितें सांगता आमी ग्रेस जाय जाईज अत्मीक बोळ अत्मीक अत्मीक समृद्धी आमी जोडी जाल्यार जाल आमकांच आमी पैले देवाक समर्पूंक आमकांच हाडी जे भुरग्यांक आमी हाडता बरें पूण आज भुरगीं आसा भरगी आमी वर जाल्या ने गी पण आमकां सामी जेजूच्या पायां तल हाडी जय रोमगर आंबरिल्ले पत्र अवस्वर बारा आणि वोळू एक रोमन्स चॅप्टर टुवेल वर्स वन तर बाबा नो देवान आमचे वयत दाखयलेले वड काकुळटी सोक डास काण हांव तुमचे लागीं प्रात दिता ताका मानता तसले एक पवित्र आनी जिवे बालिदान जावन तुमकांच तुमी देवाक समर्पण दी जाय हें जावन तुमचें अत्मीक बलिदान देवान दाखलेले ओढ काकू ती सोगडास काढण हा तुमच्या लागी प्रार्थितां हा तुमच्या लागी प्रार्थितां देखून आज हवे तुमच्या लागी प्रार्थचे या आमच्या पवित्रत्म्यान प्रार्थूनचे किती आम्ही हरएकल्याने देवच्या पायांना हाडी जई आमकांच हाडी जई देखून आज आमक हाडता जाल्यार मात्र सगळे बरे जाता देखून ओड काकूळ देवाची कितली काकुळ ती मेजूक जाता की चिंतूक जाता गे चिंतूंक साथ दिना देवची काकू तो चिंतूक साथ दिना म्हणजे किती आम्ही खैसर असं नेंगे आम्ही खंच्या जिवितात कसल्या काळोकांत असल्या कसल्या परिस्थितीत असं त्या परिस्थितीतले ताने आमका आज बाहेर काढला वड काकुळ तर ती देखून आज ताची काकू निहाळतना उगडास करताना आम्ही ताच्या तात समर्पण दिसत तो किती करता ताका जाय जाल्या प्रमाणे तो आमचे जिवीत पाड करता गी आिवीत की बरें करता देखून ताच्या हातात समर्पण दिया म्हणता देखून आज समर्पण दिला म्हणून थोडे बे म्हणता पण आम्ही की जैते समर्पण करूंक आसा नेंग समर्पण म्हणाल्या कितें त्याग नेंग गे त्याग त्याग संगतीने आम्ही त्याग करूक असा देखून आज देवाचे उतार सांगता ताच्या हातात दिना तो तुका बरे करता म्हणजे तुझे जिवीत सुफळ करता समृद्ध करता देखून प्रार्थिता म्हणतात येऊन असा तुमचे बलिदान नाही गे बलिदान म्हणजे किती बलिदान म्हणजे ताच्या हात समर्पूज जाऊन आता बलिदान आ सबार लोक बलिदान म्हणून सबारी रीतीने चिंता नेंगी बलिदान म्हणल्यार जैते चिंतात मिसचे बलिदान आणि खचे बलिदान ते बलिदान हे बलिदान पहिले बलिदान जे आमचेच देवाक बलिदान जाय जे त्यादा खंडित आमचे समर्पण खरे म्हणयेत आणि तो आमचे आत्मिक बळ वाढय देखून आज संसारात पळयता मनशान जैते अभिवृद्धी केल्या नेंगी ही सकत खंहिता मनशाक आम्ही चिंतले जे एक फावटी नेहंगी ही सकत खंता म्हणून आज आत्मिक जिवितात इतल अडकव किती म्हणतात देवास मोग करू घ्या देवाचा पाटलाव करूंक गो जैत्य अडकवले असा ज्यारी या अडकळल्या मोदी देवाचे खरे सेवाक जाऊन फादर जेरी खरे सेवाक जैत्य किती करतात म्हणल्यार सुफळ जाता या मुखार कसे देवाच्या कुरपेन ने गी त्या समर्पणात देखून तो समृद्ध करता थोडे जण विजमे पावतात कसे इतले बरे जर आम्ही अंक नाश करून पळयता व नाश जाऊन दि व पडोन दि व सोलवून दि म्हण आम्ही पळयता जे बरे जाऊन असा कसे कौशे। कसे गे म्हणल्यार आम्ही देवाच्या हातात आमकां आम्ही दवरता असताना देखून आज आम्ही देवाच्या हातात दवरता असताना तो आमकां आमचे सकत सड करता या आमचे भोळ तो वाढयता देखून उतार आमकां सांगता तुजी सकत उणी म्हणून चिंतून भिये तुजी तुझी सकत उणी म्हणून चिंतून भिवचे नाका उघडापणास बुक अवस्वर तीन आणि विषान हा सगळे देखून हांवें तुजे मुखार दार वटोक तो केला आनी तो दमची सकत कोणाक ना तुझी सकत उणी तरी तुझी शिकवण तु पाय आणि तो विश्वासी रावलाय तुझी सकत उणी तरी माझी शिकवण तु पाय तुझी सकत उणी देखून आम्ही सकत उनी म्हणून पाठीसरचे ना दारवट उक्त केला ताणे आमक सतस दारवट उक्त केला जेजून दार उक्ते केला म्हणजे दार उक्ते केला थोडे पोटी पवटी उक्ते जाता आमच्या वेळार वेळात उक्ते जाता सताचे दार जेजूचे दार आमका कष्टा वेळार उक्ते जाता ते जेजून उक्ते केला देखून देवाचे उतार सांगता तू तु, तुझी तु सकत उणी म्हणून चिंतून भिये नाका हा दार उक्त केला कोण मनशान दार उक्त केला गे जेसून दार उक्ते केला देखून जे जण तुका आणि मका विंचला जाल्यार जे जण तुका आणि मका दार उक्ते केला जाल्यार ते दामचे सकत या संसारात कोणाक ना जे जण तुका आणि मका पवित्र रत्म दिला जाल्यार तो काटची सकत कोणाक ना देखून आज पवित्र रत्म दिता कोण सकत दिता कोण बळ दिता कोण जनवाय दिता कोण जिवीत दिता कोण तुका कश्टांतले भायर काढता कोण तुका पिड्यांतले भायर काढता कोण तस जेजू जावन आसा देखण आता कोणी पिढ्यातले संपूर्ण रितीन बचाव करू शकना केवळ जेजू देखो बंद वाटो तो उक्त्यो करता जवपनीस आडयता पण जेजू आम्हाला उक्ते करता जाल्यार ते सुफळ येत ते समृद्ध येत देखण जेजू अस ते उणे ना कोण असल्या ते हा वाचल्या जेजू असल्या ते उणे ना देखून खैसर जेजू असा थैसर उणेपण जायना देव देवा ते उणेपण असा गी हा सुरू सांगले देव दुबलो गी म्हणून काहीच उणेपण ना हा वासा म्हणता नेंगी हा वासा तुझ्या सांगात असा व संसार सांनी तरी हा तुझ्या सांगात असा देखून मोई सैता देवान सांगले नेहंगी मोईझे भियेल् जे कशे करचे एजिप ताचे त्या राया मुखार हवे कशे वेचे ताचे मुखार ताणे म्हाका कुणीगार म्हणून ताणे ताचे तानो सुकोन दावणा इल्लो हांवें कशें पडत आनी ताचे मुखार येचें तो राय जावन आसा सैनीक आसा ताचे लागीं ताचे लागीं सकत आसा ताचे लागीं बळ आसा ताचे सांगत लोक आसा हांवें कशें वेचें म्हणून तो भियाण आसलो त्या जाल्यार देवान ताका कितें सांगलें हांव तुजे सांगता आसा निर्गमन असो बूक तीन वळ तेरा ता अणू चौदा पर्यंत बुक ऑफ एक्झडस चॅप्टर थ्री वर्स थर्टीन टू फोर्टीन वयचेन देवाक म्हणले बरें हांव इज्रायल इज्रायलितां सरशीं वचून तांकां अशें सांगता तुमच्या पुर्वजांच्या देवान म्हाका तुमचे शी धाडला पूण ती म्हाका विसरतली ताचे नांव कितें ताचे नांव कितें विसरतात न्ही नांव कितें मुखार तेदना हांव तांकां कितें सांगू देवान मोयचेक म्हणलें जो आसा तस हांव जो आसा तस हा पळया देव आसा तुजे सांग आतां म्हणता देखून तस जावन जा देखून तुका बचाव करचो आसा न्हय तुझे तें असली सकत देखून तुजी सकत उणी जाऊ पुरो पण देवाची सकत ओड सकत आमची सकत उणी जाऊ पुरो पण देवाची सकत व्हड सकत येत ती सकत म्हणजे किती ताने सगळे केला नेंगी सगळं संसार ताणे रचला सूर्य सौंद्र ताणे रचला ही भूमी आम्ही पळता ही भूमी किती म्हणतात गोळाकार असा जर या भूमीक काहीतरी जमपुर या भूमीमध्ये आकाशामध्ये खांबो असा गे ना नेहे गे कशे देवाने रचला पळया देवाची सकत देखून तो देव आमच्या संघात असताना आमची सकत उणी म्हणचे गी आमचे ते कोणाची सकत असा देवाची सकत असा ने गी देवाचा आत्मा असा देखून आज हे आमकां कळी आसतना आम्ही अत्मिक जिणेत वाटतं म्हणजे या सतांत आम्ही मुखार सरता या आमी धैर देखून आम्ही दुबले जायना अत्मीक जिणेत केदनास आज अत्मीक दुर्बळ काय आज संवसारांत कितें आसा अत्मिक दुर्बळ काय असा देखून ती अत्मीक दुर्बळ काय आम्ही जना जावन ताच्या पायांत आयलेली भागी हा दुर्बळो दुर्बळ मला यशस्थ बघले हा अत्म्यान दुर्बळ कुडी संसारी रीतीने ते गरजेचे नाही संसारा नमका काऊ का सांगे जेव का, का सांगे ते थोड्या दिसांचे मात्र पण अत्म्यात हा दुर्बळ म्हणून कोण जना जाऊन ताच्या पायांत येतात तांका तो बरे करता देखून जेजून सहित सांगले नेंगी माते वस वांजेल अवस्वर पाच आणि वोळ तीन मॅथ्यू चॅप्टर फाईव्ह वस थ्री आपण दुर्बळी म्हणून जणा असतात ती कितली बाकी सर्गीचे राज्य तांचे पळया जेजू म्हणता आपण दुर्बली सांग देखून जना जाऊन कोण ताच्या पायात येतात ग्रेस्त करता तांका बरें करता देखून आज आमची आत्मेक जिनी तो घटकरता करता जिवी तची ती वाटण तो चलयता देखून आज आम्ही पळयता संवसारांत जायते सेवा आसात नेंगी व्हड व्हड सेवाक ते चिंतात आमी काली

देखून हंगासर आम्ही दुर्बोले म्हणून आम्ही जाणार जाऊन असा हा ग्रेस्त नाही हा सगळे कळीत असा म्हणून आम्ही चिंती नाव मग आम्ही रेकले दुर्बोले म्हणून जाणार जाऊन त्याच्या पायांत आम्ही बसून असा देखून आम्ही ही दुर्बोळ काही जाणार जात असताना देव आमका ग्रेस्त करता जाणवंत भरता देखून आज आम्ही जाणा जाय जाई जाऊन पुरा आज आमका सबार किती म्हणतात महिन्या उपरांत अवकाश मेल्ला हो तीन महिन्या मागीर आमका देवान अवकाश दिला जाऊन पुरो पण आम्ही जना जे हांव हा दुर्बळ हांव अत्म्यात दुर्बळ होताना तो तुका आनी म्हाका ग्रेस्त करता आत्मेक जनवय तो दखून हंगासर देवचे उतार हे सांगता आत्मेक बोळ हांव तुमकां दिता देखून जेजू अस ते कांयच उणे जायना उणे पडना उणं जाता गे खंडित जायना देव सरस्परी ते सांगता ने कीर्तन वीस आणि तीन आणि वोल एक बुक ऑफ साम्स चॅप्टर ट्वेंटी थ्री वर्स वन सर्वेस्पर मजो गवळी काहीच मका उण येणार सर्वस्पर मजो गवळी काहीच मका उण येणार देखून देव असताना उण येणार देखून उणे जाईन आमच्या जा जीवितात उणे जाऊन तो सोडिना कित्या खातीर म्हणल्यार तो आमचं गवली म्हणून आम्ही मांडून घेता देखून तो आमचं गवली जाऊन असा गवळी म्हणा किती बकऱ्यांक सरोव गवळी असतात नेंगे बकऱ्यांक ते सरयतात आणि गवळी असता असताना ते बकरे सुरक्षित आणि त्यांना पाचवं सरोव असा तां बऱ्यातले बरे सक्कड असा त्याचप्रमाणे सरोस्पर आमचा गवळी सक्कड तो सक्कडिक खाण तो देता दिक गटाई तो जोन दिक जनवय तो जोन देखून सरोस्पर आमचो गवळी देखून आज कोणाक गवळी मांडून घेतात ते गरजेचे आम्ही कोणाक गवळी म्हणतो त्यावर जिवीत मिळतं या जीवित वगडाऊक कारण जाता देखून जेजून सहित कांना शहरात नेंगे थंयसर एक उणेपण झाले उणेपण झाले थंसर व्हाण राहतो उणेपण जाता थंयसर कितें किती झाले वाचता जुंस वांजेल आवस्वर दोन आणि वोळ पांच थंयसर शिसांक आपोवणे असे मोरये आपोवणे असले आणि थंयसर मोरी किती सांगता थंयसर आसलेल्या सेवकांक ऐका जुंस वांजेल अवस्वर दोन आणि ओळ पाच ताचे आवयन साकरांक सांगले तो तुमकां सांगता तें करा तो तुमकां कितें सांगता तें करा मोरये मयेन किती सांगले थंयसर गडबड झाली थंयसर काजाराचा संभ्रम कितें असे ते काजाराच्या त्या संभ्रमांत व्हाई ना थंयसर सक्कड आसोणी न बरी तस झाल्या हंतार तसल्या परिस्थितीर मर्याद वेता म्हणल्यार त्या संदर्भार मोरेन साकरांक सांगले तो तुमकां कितें सांगता ते देखून आज आमी आमच्या या संवसारी जिनयंती आमकां तो कितें सांगता ते कर म्हणता हांव न हांव सांगता आनी कोणी सांगतात देखून संवसारांत असलेलो मनीस कितें सांगता ताचे वरनी चड जेजू कितें सांगता ते करा ने त्या त्यावर मात्र आमकां समृद्धी या बरेपण जाता उणे जे थंयसर उदक असलं गे उदक असले वायट झाले म्हळ्यार ओड एक अजाप म्हणत ओड एक विस्मित देखून आमच्या जीवित उदका बरी असलेलं जिवीत ते फळां बरी जाता उदका बरी असलेलं जिवित ते वायना बरी रूस दिवची जाता रूस दिता आम्ही म्हणतात एकल्याक वाईटा कारण जैना बघार बोऱ्याक कारण जाता रूस म्हणजे रूच दीवीत जेजूत मेलेलं जीवित जोडण दसना थंसर मुख्य म्हणतात सुदैवांचे सुद्धाचारे दस्तुरे प्रमाणे एकेकात दोन तीन कोळशे सोमचे तसले फत्रे स मांडे जे देजून साकरांक सांगले त्या मांड्याने उदक बरा आणि ताणी ते कांट पर्यान भरले उदक बरा म्हण सांगले किती बरा उदक उ कांट पर्यान भरले आणि ते उदक भरता असताना ते जेजून सांगल्या त्यांनी भरले कोण सांगले उद्या भरू ग जेजून सांगले दे जेजून सांगल्या उतरापरमाखरांनी उदक भरले आणि ते मुखार किती म्हणता ताण तांडे आता तातले थोडे काढा आणि जेवणाच्या कारबाऱ्या सरशी वरा ताण वन दिले जेवणाच्या कारभाऱ्यात व्हाण साकोन पळले तो खंयसो आयलो म्हणून ताका कळीत ने उदक असं व्हाण झाले उदक आसले व्हाण झाले पळया जेजूच्या कितें पडतांना पळया उदक आसले व्हाण करची सकत म्हणजे म्हणटात कांयच ने कांयच बोळ ना कांयच थंयसर सग पाड झाले म्हणल्यार त्या संदर्भार सगळे जेजू आसतना खंयचेय वाईट जाऊ ना देखून आमच्या जिवितांती या प्रमाणे कितें म्हणटा सगळे गेले म्हणता असताना आम्ही जेजूच्या हातात पडतना कितें जाता ना बरी जाता हा व्हायण सबार लोक चिंता जाऊन पुरो ओ सोरो नेहमी आंमाल पिवान थससर आंमाल पिवण कियाक असे म्हणज थर ते गरजेचे जन अस त्या संभ्रमात गरजेचे जन असले पण आज पवित्र पुस्तकात बरला म्हणून आज लोक आंमाल पिवण जाय म्हणता ने गे पवित्र पुस्तकात बरेला पण पवित्र पुस्तकात कित्या खाती बरला थंसर जुदेवांचा तो एक संप्रदाय पण आज ते आंबा पिवण नाही बगर आमचे जिवीत हेरांक उजवाड दिवचे जाय म्हणटा हांगासर जेजू खातीर जेजून हे अजाप केले देखून समृध्द करता आमका तो ग्रेस्त करता नेंगी वयर उकळता त्या परिस्थितींतले परिस्थितीतले काहीच नसलेल्यातले मुता असले गरज ना म्हणून नेंगी म्हाका गरज ना कितें जाऊ दी म्हणत असले पण तसे म्हणू ना बगार तो हुस्को असुलो म्हणजे जेजू असताना थंयसर कितें आसा हुस्को आसा नेंगी मोग आसता खैसर जेजू आसा थंयसर कितें आसा मोग आसा ने खरो मोग पळयता जाल्यार आमी कपटी मोग आसा पूण जेजू सवय थंय खरो मोग आसा ख मोघान थंसर बरेपण जालें सकड सांगाता मेलिल्ल्या वरी बरेपण झाले नेंगी थंयसर साखोर सांगाता मेल्ले मोरी सांगाता मेल्ली शिसंगा मेल्ले सकड सांगाता मेल्ले विंगड विंगड जा सांगाता मेळता असताना बरे पण झाले देखून आम्ही जेजू थे सांगाता मेळता असताना किती जाता पण जाता सांगाता मेळता असताना जेजूक आयकोंक जेजूक आयकोंक सांगाता मेळता बरे पण जाता थंसर अजाप जाता थंसर आशीर्वादात जवण येतात सर देव हजर जाता देखून जेजूच्या नावाने सांगाता मेळ असा अजाप जाता आम्ही सांगाता मेळान संसारात सांगाता मेळताना साबारपणे निराशपण पण जेजू ते सांगाता मिळत असताना आशीर्वाद देखून हांगासर तेंच सांगता आमची ही संसारिक जिनी जांपुरव कांयच बोळ नसलेली म्हणून आम्ही भियोची गरज ना ती जेजूच्या आमी दवरया हा। जेजूच्या हातान दवरता आसतना त्या जिणेक बोळ असा जेजूचे शिस आमी पळयता जाल्यार ते शिकाप नालेले मनीस तांकां शिकाप आसा ही आजकालच्या बरी जैत ते कितें म्हणटा जाण वाय तांकां आसा गे ना कांयच ना जाल्यार ते धैरान भरले ते धैर्य तांकां खंय ताण मेल्ले ते धैर म्हणटा आमी आज आमकां कितें गरजेचें आज अन्याय घडोवन आसा संवसारांत वायट जावन आसा त्या वायटा विरोध उलोवंक आमकां कितें जाय जाय धैर जाय जाय सत उलोवंक आमकां धैर्य जाय जाय नीत उलोवंक आमकां धैर जाय जाय आज ते धैर्य कोण आमकां दिता त्या धैरान कोण आमकां भरता आमी आयकुया धर्मतंज त्यांची अवस्वर चार आणि वोळ तेरा एक्स चॅप्टर फोर वर्स थर्टीन पेत्रो आणि जुआव शिकाप नातलेले सामान्य सामान्य मनीस तरी इतल्या दैरान उलयतात ते पळवून निती सभेचे संदे विस्मीत झाले पण ते जेजूचे सांगाती म्हण तांका स्पष्ट झाले पेद्रू आणि जुवाव शिकापणातलेले सामान्य मनीस वडले मनीस न शिकाप असलेले मनीस नी शिकाप नातलेले सामान्य मनीस इतले धहिराण उलय ते पळवून नितीसाहेबचे सांदे विष झाले नीती साहेबचे सांदे नीत करू बसलेले नेह तांच्या ते तस धैर ना देखून ते विस्मित पावतात हे इथले धैराण कसे उलय आंका धैर्य कोणाचा जेजूचे ते सांगाती जाऊन असले कोणाचे सांगाती कोणाचे पार्टनर जेजूचे पार्टनर ते जाऊन असले जेजूचे सांगाती ते असले देखून ते धैरण उलयतले देखून आज जेजूचे सांगाती झाल्यार आम्ही धैरण उलयत देखून जेजूच्या सांगाती ज्यां जेजू सांभाळता नेंगी त्या खंच्याही परिस्थितीत जेजू सांभाळता देखून ती परिस्थिती खंची ती जाऊन दी जेजू सांभाळून तांकां मुखार व्हरता देखून आमची परिस्थिती आम्ही मुखार दोरता जाल्यार आम्ही शिकापासले मणीस गी हा शिकाप असं मणीस गी जन्म असलेलो मनीस नव पण जेजू मजो सांगाती जेजू माझा इष्ट जो माझे सांगात आसा या वरवी धैर्य या वरवी जिवीत संसारा विषयानं उलावक गेल्या भिरांत ने गी संसार नेंगी? संसार उलय जे भिरांत भोगता पण जेजू विषयान उलवंक खंडीत भिरांत ना देखून जेजूच्या सांगाती जाया देखून ते पागी जाऊन असले पहिले मसली बघतले ते मसली मसली धरून मात्र ते एक्सपर्ट मनशांक धरून त्यांना गुत्त ना पण ते मनशाचे पागी झाले नेंगी पळया ते जीवित त्यांना कसे मेलले खैसर असले ते खंच्या त्या गुलामपणात असले खंच्या त्या दर्या तडीर ते असले किती कर नसले त्यांचे व्याप्त पळया आणि त्यांना जिजून कै हाडले पळया नी ती सभे मुखार धैरान उभं राहचे ते धैर ते जाणवाय जेजून त्यांना जोण दिली

आज धैर म्हणजे आमक जेजू जेजू सवेत जेल्या वरी धै्य असा ना तर या संसारात धैर देख ना देखून आम्ही खाली नाही आम्ही अर्थ नचलेले नाही आम्ही बळवंत जन आम्ही धैरादी जन असा देखून तसो संदेश ऐकत असा आता ते धैर्य मिळता ती समृद्धी मिळता म्हणजे जेजू ते असली ती संपत्ती आमक मिळता आम्ही वाचतं धर्मतांचे कृत्य अवस्वर दहा आणि वर्ल्ड सालीस आणि चार एक्स चॅप्टर टेन वर्स फोर्टी फोर पेद्रू असे उलोवून असतानाच तसो संदेश ऐकून असलेल्या समेस्तांचे पवित्र आत्मो देवलो पेद्रू असे उलोवून असतानाच किती कर नसताना उलोवून असताना संदेश जेजु विषयातले उतर परगट कर नसताना संदेश ऐकून असलेल्यांचे पवित्र आत्मो देवलो देखून कोण संदेश घेता घेतात पवित्र आत्मा मेळटा काल एक इल्लोसो संदेश गी एक उतार गी न्हय सारको संदेश म्हणजे निरंतर संदेश ऐक ऐकत अस पवित्रात्मा आमक मेळता ना तर थोडे फुडें म्हणटा पवित्र स्नात पवित्र आत्मा मेल्ला या क्रिस्मसच्या वेळात पवित्र पवित्रात्मा मेल्ला म्हणून म्हणता हांव पण की पवित्र आत्मा खेद्याला वस्ती करता म्हणजे देवाचे उतार आम्ही ऐकत असताना ते मानून घेता असताना ते सत मांडता असताना संदेश आम्ही ऐकत असताना पवित्र आत्मर देवण येतात ते धैर्य मिळत ते जीवित देखून आज माझे थंय हे धैर्य हे जीवित कसे आयले संदेश हांव दुसरे सभे नाही ना संवसारांतल्या खंयच्याय दुसऱ्या ना काळ यास जाग्यार म्हणजे खऱ्या सेवाका मुखांतर संदेश हा ऐकलं देखून तो संदेश ऐकत असा हे धैर मेल्ले पवित्रात्म किती म्हणून कळले पवित्रत्ना म्हणजे हा तो तोड्यां मात्र दिला तो तांका दिला पवित्र आमकांवित्रात्म्या तो चोड मला तो आमक हा चिंतलो पण संदेश ऐकत असताना तो पवित्र पवित्रात्मचे येता देखून तो संदेश मनून घे जै आज संदेश कोण मानून घेतात ते दैरा जातात संदेश मानून घेण्यात मागण्यांक अर्थ ना म्हणता कोण पै संदेश मानून घेना कोण पला देवचे उतार मागण्या बोळ ना ते मागणे काटाल्याचे म्हणतात म्हण बुकांत अवस्वर वीस आणि आठ आणि सो धर्मशास्त्र आयकूंक इनकार करता ताचे मागणे लेगून काटाळल्याचे किती करतलो धर्मशास्त्र आयकूंक इनकार करता ताचे मागणे लेगून काटाळल्याचे खचे आयकूंक धर्मशास्त्र देवाचे उतार आयकूंक कोण इनकार करता कोण ते आयकूक नाका म्हणून पाठी सरता धांवता ताचे मागणे कांटाळल्याचे जे तो कितलेय मागणे करता त्या मागण्यांत कांयच बोळ ना ते खाण्टल्याचे देवा मुखार जावं पुरो ते मनशांक बरे बरे मन ले मन बरें लागता जावं पुरो न्ही गे मनशांक बरें जाता पण ते देवाक मांडवाना म्हणजे धर्मशास्त्र आयकूंक तयार नसलेल्यांचे देखून आज धर्मशास्त्र आयकोनचे आमकां आमक मेलला म्हणतात कितलो संतोष निजाय की देवा चे म्हळ्यार म्हणजे संतोष देवा चे आसतना आमकां कळीत जाता आम्ही आमच्या जिवीत आण कशें बरे करीत आणि कशें जेजूक मांडवचे बरे करीत ना तर कळता की खंडित कला ना उतर आयकना जाल्यार आमचें आमचे जीवित बरें करचें करचे आमकां खंडित कळीत जायना देखून देवाचें उतार कोण ऐकता तांकां कळीत जाता म्हणजे जीवित आणखी कसे बरे करीत आणखी कशें देहरादी कसे सुफोल करीत नेंगी कसे सुफोल करीत हे सगळें आमकां कळीत जाता देखून वरवीं दुसरे कांयच ना या संसारात साबार जना शॉर्टकट जायज नेंगी तक्षण दक्षण जय दक्षण पर्याय ना जेजू ते देवाची उतार सांगता बळवंत हाता काल हाताळ तुमच कालते करा म्हणजे राखून रावा पेद्रुचे पहिले पात्र अवस्वर पाच सो आणि सात वन पीटर चॅप्टर फाय व सिक्स अँड सेव्हन देखून देवाच्या बळवंत हाताकाल तुमकाच तुम्ही कालती करा कोणाच्या हाताकाल देवाच्या बळवंत हाताकाल तुमकाच तुम्ही कालती करा असे ताणे निश्चित केल्या दिसा तो तुमका वयर उभारतलो असे ताणे निश्चित केलो दिस असा तक्षाने निश्चित केलो वेळ असा त्या दिसा तो तुका वयर उभारतलो खंडित उभारतलो तांदून काहीच दुबाव ना काहीच दुबाव ना तो खंडित एक दिस वयर उकळता तुका आणि मकाम देखून धर्मशास्त्र तू ऐकून देवाच्या हाता मुखार तुक तू कालतो करताय गी म्हले देखून तू कितलो कालतो करताय पलै कळते पण आज जैतल काळतेपण दाखता वै जैते काळतेपण दाखयता सभार रितीने पण देवाचे उतार कळते पण दाखयता दाखता देव एक दिस वयर उबारतलो उस उबारता उस म्हणजे किती वेदीर उबारस म्हणून वरते उंच म्हणजे तुज्या त्या तो तुका वयर काडटलो तुज्या त्या परिस्थितीन तुका दैरादी करतलो तुज्या त्या तो तुका वयर काढतो अशें तुझ्या थंय घडतले देखून आज आमचे थं असले जिवीत आमकां मेळटा त्याच्या मुखार आम्ही काळते करण आसतना देखून आज आस कालते केल्यान न्हय गे खंचे ते असाध्य ना देवाक कालस आमी साबार साक्ष ऐकले देवाक असाध्य म्हले काहीच ना त्या परिस्थिती मनशांनी आशा सोडल्या देव खंडीत आमकां वयर काढता देखून मनीस आशा सोडता बरुस सोडता दाखतेर म्हणता जायना वखात म्हणता जायना पण देव म्हणता तुका वयर काढता म्हज्या हाता काल तू का तू काल तो म्हज्या हाता काळ तू का तू कर देखून आज देवाच्या हाता काल देखून आज मनशाच्या हाता काल कालते झाल्या कितें म्हणटात बाकी देवानी गेध गद्दू जास्ती न्हय गे मनशा मुखार तू भागवत आहे ज्या तू आणि चढ मार पडतात पण देवा मुखार तू बागवत तुका तो तुकर काढता देखून आज मनशामुखार बागवचे नाका खनश्याक भिवचे नाका बघा देवा मुखार्स काळती करडित आमक वर काढता वर तो सकता सकत आसा त्याच्या लागी सकत म्हणजे किती आमच्या सक्तेक इतले म्हणतात लिमिट असा पण त्याच्या सक्तेक किती म्हणतात ते एक लिमिटच ना बळवंत सक देवाची देखून देवाचा हात म्हणजे किती आम्ही खैस आसा असा थंसर देवचा हात असा देवचा हात असा की ना हर काही दुबव असा गी हंगासर हात असा गी हंगासर देतार जाऊन असा कीर्तन एकशे तिसांनी नऊ ओळख सात किती म्हणतात सात मुखार

दर्या पलतडी वसोन हांव वस्ती करीन जर थैसरी तुजो हात सलून वरतो थै सरी तुजो हात सलून वरतो सर खर म्हजो हात तुका चलून वरतलो देखून देवाचो हात सलण वरता आम्ही खैसर असल्यारी दर्या पलतडी वसा तुमी न्हंयच्या पलतडी वसा तुमी दोंगरार वसा तुमी गुड्याक वसा तुमी अमेरिका वसा तुमी इंग्लंड वसा तुमी कर्नाटका आनी आणि राज्याक तुमी वसा सरस प्रसाद तुमका सांभाळतो सरस प्रसाद तुमका चलतो जेजूच्या हातात तू आणि हा आसर जेजूज हात आनी म्हाका धरण चलयतलो उपयोग करतलो देखून ताचे आमी लिपोंग जायना देखून देव हात आमचो सोडीत आमच्या जिणेंत अवघडां घडटात आमच्या जिणेत आम्ही पडतो पण जेजू आमचो हात धरण चलयता जाल्यार आमच्या जिवितांत सक्कट बरेच जाता देखून खंय म्हण हांव खूप वसो खेचे हांवें लिपचें कशें आज देवा तो लिपोंग जायना नेंगी म्हणी सकडन लिपता हा ताज्यात ता लिपलां थोडे तोड़, थोडे सोर बियाण पोलीसात लिपतात नेहंगी त्या देशांत आणि खंयच्या देशांत आणि खंयच्या माट्यांत आणि खंयच्या गुहेंत नेंगी तो लादेन क्लास एक एकला असेंगी अफगानिस्तानांत लिपोन राहुलो सद्दां मोल्लो लिपोन राऊलो म्हणजे देवा कोणेच जायना केदो वडलं पराक्रमी तो मनीस जाऊन दी देवा ताण लिपण जायना सात दीस ना ते एक दीस त्यांचे सगळे नास जाता देखून आमी आम्ही जायना ताचो हात सांबाळता आणि चलयता देखून तो आमकां समृद्ध करू सोदून असा ताजी दिष्ट आमचे आसा तुजेर आनी म्हजेर आसा ताची दिष्ट देखून ताच्या दिश्टी मुखार काहीच लिपण जायना लिपण द काहीच ना, ना। देखून देवाचे उतार तुका म्हाका सांगता तो आस आज आम्हाला आनी आमकां आणि उंच उरता उंच उरला की ना ताने कितल्या जाणांक ताणें उंच बारला कांयच नातलेल्या परिस्थितीत आम्हाला त्याने उंस बारला आम्ही चिंतलं आमच्या जिविताच्या पहिले आम्ही चिंतले जाल्यार न्हय गी ताका ता ओळखल्या घडयेताना प्रत्येक रितीन जाल्यार कितलेशे पोटी आमकां वयर काढला कितलेशे अवघड आमच्या जिवितात घडली आणि घडची असली सर संदर्भांनी आमकां कितल्या बऱ्या रितीन उस कितलें बरें ताणें आमकां केला पळया देवास मोह कित हात कितलो बळवंत पळया देखून कोणी आमच्या सांगात नचलेल्या वेळा काल एका बाबान हर अंकलान सांगते नेंगे

तसे जायना अशे जेजू आमकां राखता तो सांबाळता देखून देवाचे उतर आज हे सांगता देखून आज आम्ही कोणाचे किती म्हणतात काम आम्ही करी जाय कोणाचे काम करी जाय जेजूचे काम आम्ही पहिले करी जाय ने गे जेजूचे काम पहिले करता जाल्यार खंडीत आमकां जेजू राखता देखून हे देवाचे काम आम्ही म्हणटा ने गी हे देवाचे काम केदाला असले आम्ही जर म्हणजे पहिले तावणूच देवान केला ने गी जल्मच्या पहिलेच त्या विषयात देवान योजन केला आम्ही वाचता पळत न्याय करता सो बूक अवस्वर तेरा आणि पांच बुक ऑफ जडजर थर्टीन व कित्याक तू गरबेस जातली आणि एका पुताक जन्म दितली ताच्या मात्याक वाकर लावंक नजो कित्याक तो चरको आपल्या जन्मात जावंक जाय पहिले जन्मच्या पहिलेच देवान सांगला जल्म जावच्या पहिलेच म्हणजे ते देवाची जाणवाय कितली पळया देवाची सकत कितली म्हणजे तो जल्माक येऊच्या पहिलेच देवान ते योजना तयार करून दौरला त्याच्यामुखान असं काम जाऊक आम देखून आमक जल्म व्यर्थ नाही जन्म बेस्टे जन्म जाऊ ना हर एक आम्ही जन्मला संसारात एका विशिष्ट योजना खातीर देखून आज आमकां आमकांच जाल्यार तो आमकां बळ दिता पळया तो आमकां धैर्य दिता तसं आत्म आमक धैर्य दिता देखून हांगासर देवचे ते योजना पहिलेच देवान तयार करून दवरला देखून आज खातीर देवाचे देवच्या योजना आमी या संवसारांत आलं हांव देखून ताचे खातीर म्हणून आमकां देऊक जाय त्याला मात्र जीवित समृद्ध जाता ना तर जायना ना तर जायना संसारा खात दिल्या संसारा खात आमका एक नाही तर एक आमका ते कष्टच जातले समस्या समस्या संसार पळयता संसार सकड समस्या कष्ट मध्ये असा पण जेजूच्या दिता जाल्यार हे सत जण जावन पहिलेच देवाण योजना तयार करून दोलेच देवान योजना ते तयार करून दरले हाणे देवाचो नजीर जै म्हजी सेवा ताणें करी जाय म्हणून पहिलेच योजन तयार करून आज आमचे खातीर तशेंच एक देवाचें एक योजना आसा त्या योजना खातीरच म्हणून देवान आमकां ह्या संवसाराक धाडलां न्हय आम्ही व्यर्थ जिवक व्यर्थ जिविता खातीर न्हय देखून आज आमचे जीवित अर्थाभरीत आम्ही करूंक असा देखून देवाचे उतार सांगता साम पावली सांगता म्हजे खातीर पहिलेच देवान ते एक योजन तयार करून दवरले खेदाला पहिलेच गळात घरां बरिल्ले पत्र अवस्वर एक वळ पंधरा आणि सोळा गलेशियन चॅप्टर वन वर्स फिफ्टीन टू सिक्स्टीन पूण हांव जल्म आदींच देवान आपले दयेन म्हाका विंगड केलो आनी ताचे साकरेक आपयलो पळया देव्या उतार म्हणतात देवान आपले दयेन म्हाका विंगड केला आणि ताज्या साखरेक आपलं व पावलू कसे असुलं पहिले खुल् कस झाल्या परिस्थितीत असुल पहिले क्रिस्त म्हणजे पळल्या जयनास नव्या पटला पाटलावदारांक म्हणजे पटला क्रिस्ताच्या तो दग्धून असालो मनीस तो आता म्हणता हे योजन असे गडाज म्हणून पहिलेच देवान तयार करून दवरले असे गडाज माझ्या जिवितात असे घडल्यार मात्र व म्हाका साक्ष असे एक देवचे एक योजना असले सकड बरेच असता सांगू जाता की सबार किती म्हणतात जेजूच्या जीवित जिवित विषयां पळत असा त्यांच्या जीवित ते पहिले कोटे असले व्हाट त्यांचे जीवित असले अन्याय करचे तस जिवितात ते उपरांत नितळ जाऊन अगोस्ते जाऊन दी ने गी ते नितळ जाऊन उपरांत जेजूक ते, ते साक्ष झाले जेजूक त्यांनी उंच बारले हे सत हर सांग म्हणता हा पहिले त्या गुलामपणात आसुल् काळोकांत आसुल् पण आता देवान ते योजन तयार करून विंगड केलो एक योजन तयार केल्ले मुखार सोलावी वोळ आपल्या पुताक हेर जातींच्या लोकां मध्ये परगड करचे खातीर ताका मुझे थंय ताणे उगडा पो केलो पळय हा हेर जातीच्यांक संवसारांत जात कात आसा न्ही संवसारांत जात आसा भेद आसा देखून हेर जातींचो लोक जुदेव म्हळ्यार ते आपुट्ट म्हण चिंतले आम्ही आपटून भाग्यवंत पण हेर जातीचे पातकी हेर देर अंक परगड करी जर किती जय जै धैर जाय जाय हेर जातीच्या परगड करी जर किती जय जै ते एक सगळे कळीत असा जाणवय देखून सांपोळ तसे देवान तयार केले उपरांत सांपोळ म्हणता ये पहिलेच योजन तयार करून दौरले हेर अंक परगड करच्या देखून हेर जातीच्यांक क्रिस्ताची वळख Kona Jivoloku? Apna volocul nai, Krista Cristaci volocul? -ku. Decuna azi, Cristaci volocul cu to waurlo? Decuna azi, Cristaci volocul din cu waurizei? Decuna azi, hrieclea, că e Kalit călit coruncu? Ia ca ti râsim în undeva în Minsula? Duse recând ce uite de de a Ami sau s-aranda greștul zaizei, sau zaizei? Tot pun, zampura, te ca la urvi. आता धक्त्यार झाला त्या व्र जे जेजूक प्रगट करीत जाय आणि खंची वृत्ती जाऊन दीती त्या जे जेजूक प्रगट करीत जई देखुण तसं हंता पवला त्यावर जेजू प्रगट जय जय थोडे दखत्यार सांगतात नेहमी वक्का दिवचे मात्र पण गुण करचे देवान हा वैज मात्र पण तुका गुण करता देव देखून हंगासर देवाचे उतार तेच सांगता देखून काळो कांदासले असलेल्या उजवाडा हाडूंक म्हणून देवान ती योजना तयार करून दौरले आम्ही स्नाद तर जाल्यार पळत ताचे खातीर एक योजना तयार केल्ले लुकास वांजेल आवस्वर एक पंधरा तुका व्हड संतोश जातलो आनी जायते जण उल्हास पावतले कित्याक तो वर्तो तो जातलो वाईन वा अमालाचे कसले तो सेवचो ना आणि ताचे कुशींत कुशीत तो पवित्र अत्म्यान आसतलो ताचे आवयचे कुशव्यांत असतांच तो पवित्र अत्म्यान बरवून आसतलो म्हणजे जन्मच्या पहिलेच देवान सांगले नेंगे जल्माल्या उपरांत नेंगे आमी उलावचे भुरग्यां विशांत पण देव हंगासर जल्माच्या पहिलेच आवयच्या कुसव्यांद असताना तो पवित्रात्म्यान भरून असतो म्हणजे त्या खातिरच हावे ताका संसारात धाडला त्या खातिरच हावे ताका तयार केला देखून आज देव आमकां तयार करता त्याच खातीर आम्ही आज वाट नीट वाट वांकडी झाली आज स्नंद तर जो किती दाड वाट नीट करूंक नये गे ती वाट जेजूक मानून को ती वाट नीट करूक दाडुलो देखून पहिलेच सांगता हे योजना तयार करून दौरले पवित्रत्म्यान ताका बोर्न दवरला ती वाट नीट को वांगडी झाल्या वाट आज नाही गे आज मनशांनी वांगडी गेल्या या वटेन गेल्यार जाता या वटेन गेल्यार जाता म्हणजे किती आम्ही ते सत साबार पवटी कळीत ना आम्ही ते लिपयता या जैतजन लिपयतात कोण त्याप्रमाणे धैराण उलोंक या दरण ती वाट नीट करूक म्हणून स्नांदात जुवक देवच्या योजन पहिलेच देखून ते पहिलेच योजन पळया कितले एक बरे एक बरो देव पळया देखून आम्ही देवा नियाल निय करत जर देवा विषयान जना जाता ज्या आमक कलीस जाता आम्ही कोण आम्ही कसलेल्या खातून विचलेले देखून आज व्यर्थ जवच्या या संसारा खाति आम्ही जिवक बगार बघार किती सदाकाळ रकण आसा त्या जिविता खातीर म्हणून आमकां विसला देखून हांगासर तेंस म्हणटा देखून आज देवाक मांडवा जाय न गी देवाक मांडवा जै मांडवाना जे किती जाता कांयच बरेपण जायना देवाक देवा मांडवांची कर्णी म्हणल्या किती जुंस वांजेल अवस्वर सोड वीस आणि णव जॉन चॅप्टर सिक्स ट्वेंटी नाईन जेजून देवण तुम्ही सतमानी जई हिस् ताका मानता ती करणी मानता ती कर्नी कितें देवान दाडलेल्याक जेजू क्रिस्ताक सत्मानी जाय हिस्स ताका मानता ती करणी आज देवाक ती करनी जेजूक आमी सत्मानी जई आज जेजूक आमी करी जई देखून आज जेजूक सतमानचे कितले गरजेचे देखून आम्ही जेजूक सत मांडतासना आमच्या जिवितात हर एक आशीर्वादा म्हणत हर एक आशीर्वाद आमचे शिराप पैस वेतात आज मजे शिराप कित्याक शिराप मजेर कष्ट कित्याक कष्ट आज आम्ही जेजूक सत मांड्या आणि हरएक कष्ट तो पर्याय करूंक शकता असाध्य म्हणल्या त्या परिस्थितीतले तो बचाव करूंक शकता देखून हांगासर देवाक मानू आता ते न्ही जेजूक सत मानचे म्हणजे आता सांगता जेजूक सत माना म्हणून जाता एका घडयंत एका घडयेच जाईना बगार ते आम्ही आमका ते सत कात्री जाऊन निरंतर ऐकून ते मानून घेऊन ते सत मनू नीजायकी भोगता जेजू मका सोडता हा देवाक मांडवाला आला आम्हाला भोगा हा देवाक मांडवाला हा मागणी करता देवाक माझे मागणे मांडवाला हा रीती रेगता मजे जीवित देवाक मांडवाला हला आता त्याला म्हणत आम्ही जाजूक सत म्हणून असा देखून जेजूक सत मांडल्याचे जिवीत बाहेर संसारात वेता सता प्रमाणे असता नांगी निती परमणे असता देखून आम्ही त्या परमणे जिवंक हा जेजूक सत मांडल्या वेळात मात्र देखून ती जाऊन असा देवाक मांडवांची करणी देखून हंगासर ते म्हणतात आम्ही ताका अमकां दिल्या वेळात आमचे ते किती असा ते किती जाऊन दी ते नेंगी आज हांव पूर आमचे लागीं तोडे आसा ते तोडे तो आसले दिल्ले वेळार थंयसर रजाब जाता तोडे आसले जैते आसले न्ही देखून विदवीन कितें दिल्ले ल्हानशी काणीक दिल्ली न्हेंगी तांब्याचे दोन पयशे जेजू कितें माणू आले आनी जेजून सांगले पळया तिचे बरें मोण पळया तिचे उदार पोण देखून ल्हानशें दिता आसतना आमी तें कशें दिता आमकां दिता आसतना आमी कशें दिता त्यावरवी तेंसर बरे पण जाता देखून आम्ही दित असताना संतोष आणदी जे नेंगे आमकां समी दित असताना संतोष आण ताच्या पायांत ये जे हंगासर आम्ही देवाचे तर ऐकत असताना कशी ऐका जाई संतोष आण ऐका देखून आम्ही थोड्या मनशांक या संसारात पळयत हा थोड्या मनशांच्या तोंडात हसवना ते नेंगे कदाला बोले सिरियस गंभीर कितेंगे गाव बुडला कितेंगे झाला नेंगे पण जेजूच्या पायांतला असताना आम्ही संतोषान असा जाई ते ज्याला कितें जाता तें जेजूक मांडवाता देखून आज आमी आमकां साडता आसतना पळया आम्ही कितें म्हणटा लॉकडाऊन जाता असताना थोड्यांक निराश झाला जम पूर्णिंग आणि सांगा मिळू ना पूण अवकाश मिळता असताना आम्ही संतोष सण आसा पायांतला असा ज्याला खंडित तो आमचेर आशीर्वाद घालता आणि ताका आम्ही मांडवात ताका मूक जाता देखून आज देवाक मनवचे म्हळ्यार कितें जेजूक आम्ही सत मांडचें दुसरे काहीच ना जेजूक आम्ही सत मांडता असताना ताका माणू मानु, मांडूचे जन असा वरते देखून ताका माणूंचे जीवित आम्ही या संसारात बांधून हाडणं सांग नेंगी जीवित पडलेले जीवित परत्यान उभे जाता जीवित केदेला पडता केदला जीवित पडता म्हळ्यार आम्ही आमच्या स्वंत जाणवयांनी स्वंत कुशेप्रमाणे जियेता असताना जीवित पडता नेंगी बाबेलाचे बुरुज बांधले आम्ही देवाचाकी वैर वेतेले हा देवाच्याके वैर आम्ही निवास करते म्हणून त्यांनी चिंतले पण ते किती झाले देवान पळले ओ हे वरणी नी बलव पळयतात ओ हे बोलवंत जाऊक सोदतात मका साईड घालू सोतात नेह गी त्या किती केले तांची भास घुसपड आयली एकला समजाना एक सांगता आणि एकला समजाना म्हणजे ते एकमेकां घुसपडले आणि ते काम सोडी जाई पडले एक पातोर हाड आणि पातोर पात्राडच्या बदला सिमेट हा नेंगे आणि किती किती हाडा असे घुसपट गोंदळ झालो थंयसर आणि ते मेकले झाले देखून जेजू सवे न वेळेला असे घडतात पण जेजू सवे आम्ही तसे जायना आम्ही एकवटा नेंगे भावार्थ खरो भावार्थ आमचे उत्पन्न जाता भावार्थ आमकां असा देखून आमचे ते भावार्थ उत्पन्न करता देवाचे उतार भावार्थ असं मेल आम्ही जात हा एक्स चॅप्टर फो वर्स थर्टी टू धर्म त्यांची कृत्या अवस्वर चार वोळ तीस आणि दोन थर्टी टू भावार्थ्यांचो तो मेळ एक काळज असो आणि एक मन असो चाललो तांचे मध्ये कोणच खंयची एक वस्त आपणाची म्हणले की नातलो कित्याक सर्व वस्तू ती एकामेका वाटून घेताली तो मेल एका काळजाचा आणि जेजू क्रिस्ताक सत मांडलेली परजा कोणाक सत मांडलेली जेजू क्रिस्ताक सत मांडलेली पर्जा एका मोनाची आणि एका काळजाची ती जाऊन आसली देखून आज आमचे मदे एक काळीस आणि एक मोन जाय जय हे बारीक कष्ट न्ही गे हे सुलभी कष्ट जैते कष्ट पण जेजू सत मांडल्या खंडीत एक काळीज आणि एक मोन जाता आमी अत्म्या विषयांत उलयता हांव हर एकले आमी अत्म्याक संबंद जाल्ल्या विशयांत उलयता हांव राजा विशयांत उलयता हांव न्हय संवसारा विशांत देखून भावार्थी मेल आमी हांगासर पळयता हांव मेल न्हय गे हांगासर कोण एकलो कश्टांत आसा म्हणटा आसतना आमी तसल्यांच्या आदाराक आमी वेता हांव हे आमकां आमी कितें करूंक जाता तें आमी करता हांव देखून भावार्थी मेल हांगासर असलो जागो संवसारांत खंय आसा गे असलो जागो भावार्थी मेल मला खैसर भोगोक नागल्या वेळेला भवार्थ्यांचा मेल म्हणून आणि आई फिरगजा गेल्ल्या वेळार व बवार्थ्याचा मेल म्हणून भोगूक ना पण हंगासर पळत देवाचे हर दे असताना आमचे मध्ये खरो भावार्थ असा भवार्थ निजाकी असा म्हणून सांगीत भावार्थ कोण नांत पळया कोण त्यांवार्थ देऊन असा हा न गे सभा कोण असत असा धत्मेक जिणे बळवंत करून असा हा पळया खर असा आम्ही जातकात पळयता ही खंडीत पळ ना हा आम्ही जात कात पळई या कितें म्हणटात त्यांचे जीवित आमी पळयनासतना निस्वार्थ रितीन हांगासर आमी वावर करता म्हणजे आमी मोग दाखता देखून बावार्थ्यासो मेळ हांगासर बार्थ आम्ही आसा करून देखून भावार्थ उत्पन्न जाय जाल्यार कशें जाता आमच्या दान धर्मा वर उत्पन्न जाता गे ह्या बोऱ्या खरण्या वरवीं उत्पन्न जाता गे ह्या आनी कोणाच्या मनशा वरवी उत्पन्न जाता गे कंडीत जायना खंडीत जायना भगार भावार्थ कसो उत्पन्न जाता रोमागरांबरिल्लें पत्र अवस्वर दा आणि व्होळ सत्रा रोमन्स सॅप्टर टेन वर् सेवन्टीन तर संदेश आयकल्ले निमती बावार्थ उत्पन्न जाता आणि क्रिस्ताक परगट केले निमती संदेश आयकूक मिळता भवार्थ कसं उत्पन्न जाता संदेश ऐकल्या निमती आणि क्रिस्ताक परगट केल्या वरवी संदेश आयकूक मिळता यावरी भवार्थ उत्पन्न जाता यावरी बरेपण जाता यावरी आमचे जीवित समृद्ध जाता देखून आज आम्ही जे भवार्थ उत्पन्न करूंक भवार्थ उत्पन्न करीत जाल्यार जनरेटर जाता गी करंट उत्पन्न जातं ना गे जनरेटर दौरल्यावर किती उत्पन्न जैत करंट उत्पन्न जैत देवाचे उत्तर प्रगट करी जाय त्या दाला भावार्थ उत्पन्न जाता देखून आज संसारात मनीस भवार्थ उत्पन्न करूक ववरुरचे सर गरजेचे जन असा देखून संदेश तो सतस संदेश जेज विषयात संदेश हा संदेश जैत्य जण परगट करतात नाही गे देवाचे उतार जैतजण प्रगट करतात पण जेज विषयात संदेश आमच्या ते भवार्थ उत्पन्न करतात जेज विषयातली ती जनवय क्रिस्तची जनवय आी येताना ते भवार्थ उत्पन्न जाता खरे आम्ही जाता देखून आज आमचे ते भवार्थ उत्पन्न झाल्यावर जीवित ध्येक नेहमी गी भावार्थ नंबिके देवरली नंबिके देवाचेर भावार्थ केद्याला उत्पन्न जाता क्रिस्ताक परगट केल्या वेळात देखून आज क्रिस्ताक परगट करत न संसारख दे क्रिस्ताक परगट करूक भिरांत ना क्रिस्त केवल आमचं मात्र गी सगळ्या मनशाक नहीं गी हर एक मनशा खात जिजू या संसाराक देखून तक परगट करू भिरांत आसा गी आम्हा भिरांत ना हर एकल्या ती देवचे सारखे असा गे ना देव उतार सांगता हर एक मनशाक देवान त्याच्या सारख्या सोर असला सुरुपासोर असला देखून आज भावार्थ उत्पन्न जाता की ना खंडीत जा जाता देखून आज सुवार्थ ओरवी खरो भावार्थ उत्पन्न जाताना आमच्या कुडींत पिडा असल्यारी थोडे पिडा ना म्हणजे कितल्या जणां बोगला पिडा असलेल्यांक पिडा ना माझ्या कुडीत दूख असल्यारी मला दूख ना या भावार्थ उत्पन्न जाताना आमच्या ती दुःख असल्यारी ती दूख नागता म्हणजे किती आमच्या ती खरो भावार्थ असा म्हणलो अर्थ देखून देवाचे उतार हंगासर सांगता आम्ही कितें करता पळया त्यावरवीक जैते बरेपण जाता देखून आज आम्ही या देवाच्या हातान पडा जै आज जाणां कितें जालां गे म्हळ्यार देवाचें काम नाका गी देवाचें देवाचे काम नाका या नाका पूण आमकां जाय आमकां कितें जाय देवाचें काम जाय देवची आमकां जाय पिलिपी घरां बरं पत्र अवस्वर दोन वीस आणि एक पिलिपियन चेप्टर टू वेंटी वन हेर सक्कडी आपले स्वंत बरेपण सो जेजू क्रिस्तचे बरे बरें काम नाका हेर सकडी तांकार सक्कडी आपले बरेपण सोदतात जेजू क्रिस्तचे बरे काम नाका तांकाण आज सुडका दिवचे खांब सोडवण दिवचे खांब आशीर्वाद दिवचे कामं जिवीत दिवचे काम तुका काळोकातले बाहेर काढचे खांब आज कोणाक जाय देखून आज हे काम बरं काम आज जन आसा ख बरं आतलं बरं काम आज आम्ही सोता म्हणे गे काम म्हाका बरं काम जाय ख काम बरं काम या संवसारांत खंचे तितले बरं काम ना केवल जेजू परगड करचे जेजूची जाणवय जावन आसा बोरें बोर्यातलं बोर काम आणि हे काम आम्ही धरत जामात आम्ही जाल्यार ताच्या तितले समृद्ध या संसारात घडिन आम्ही ग्रेस्त म्हणत आम्ही जेजू ते जे जेजूक परगट करतले आम्ही हर एकले ग्रिस्त जाऊन असा देखून हे जऊन असा बोरे काम हे साबार पटी आम्हाला ते कळीत जायना म्हणल्यार आम्ही संसार कुड्डे करता ना गे सं दाखवून संसाराचे काम बरे असा गे गो बिल्डिंग बरे असा ने गे जेजूच्या शिसांनी समेता सांगले हे बिल्डींगोले हे देवाळ फोले गे जेजूक सांगले कोणाक सांगले जुक सांगले हे देवाळ पोले कितलं सोबीत असा जेजूक सहित फोटोंग पळयला देवसार शी मुखांत्र न गे देखून आज बरें काम कितें आमकां ह्या संसारात जिये आसतना बरें काम नाका जाता कित्याक जाता गे आमकां दाखयता संवसार संसार आमकां सांगता व संवसाराचो वैभव पळय हा दुखा दितां गिस्तका पळ दुःख दितां घर दुखां दितां बरं ते काम खाम नाही गे हिता मागणी किती करताय रिती रे कित्याक वेताय ते आठ तावन चार कित्याक बसताय हांव तुका दिता बरें काम आज आडयता देवसार पण जेजू म्हणता हांगासर देवाचे उतार सांगता बरें काम आम्ही कर ना सांगू देखून या बोऱ्या कामात वरवी समृद्धी या बऱ्या वरवीं आमकां जिवीत देखून देवच्या उतार धैर्य धीर आज आमकां समृद्ध करता ग्रेस्त करता देखून आम्ही विंसून काढलेली पर्जा नेहंगी बावरती मला कितें विसवून काढलेली पर्जा विचला आमकां जेजून आमक विसला विसवण काढला या संवसारांत विसून काढला ताका रयाक वर्ग जाऊन रयाळ याजाक वर्ग जाऊन कसले याजाक वर्ग रयाळ रया रयात की नाही रयाल जिवीत न गे रया बरी आम्ही जियेजै शिमटी जाऊचे नाही भिवचे नाही कंगल जाऊचे ना दरण जियेज रया बरी जिय जै म्हल्या खात जेजून आपल्या रक्तान आमकां विसून काढला पेद्रूचे पहिले पत्र अवस्वर दोन आणि ओळ ऊ वन पीटर चेप्टर टू वस पण तुम्ही विंचून काढलेली पर्जा रयाळ या वर्ग एक पवित्र राष्ट्र आणि देवान आपलेच दायज कन घेतलोलो लो लोक काळोखातून आपल्या विचित्र उजवाडाक तुमकां आपलेल्या देवाची उत्तीम कृत्या तुम्ही गाजय म्हणून ताणे तुमकां विचल्यात तुमक काळोकातले उजवाडा काढला ने तुम्ही रॉयल यजक वर्ग म्हणजे अर्थ किती जलमाताना राहाय गी तुम्ही आता एक मनीस जलमाताना राय गी जन्माताना राय नाही तुम्ही पहिले काळोखादासियात पहिले तुम्ही बिरांतीन दाशीत पहिले तुम्ही लजेन असत पहिले तुम्ही त्या टांद असत त्या वाईटातले तुमका आज बाहेर काढला वैर काढला आता तुम्ही रयाल यजक वर्ग आता तुम्ही क्रिस्ताक कल्यात आता तुम्ही किती करी जई देवाची उत्तीम कृत्या तुम्ही घाजय जय कोणाची कृत्या देवाची उत्तीम कृत्या तुम्ही गाजई जई काळोकातल्या बाहेर किती काढला हो मला सोडवण मेल्ली सुटका मेलली म्हणून बसोंक गी देवाची उत्तीम कृत्या गाजई जय म्हणून मिसळून काढला देखून आज देवाची उत्तीम कृत्या गजा जाई देवाची कितली उत्तीम कृत्य आसांत नेंगी गी ती गाजई जे परगट करी जे आम्ही आमच्या जिविताची साक्ष देऊक आम्ही भिवचे नाई मका दिसता देऊ बेंदिसता बरेपण झाला दिसता म्हणे पाठी सरचे नये मुखार सरा

देखणं मी भिवचे नाही संसार किती असोंदी दी कोण किती म्हणून दी हाऊ आणि हंगासर कोण हाव आणि जेजू हाऊ आणि पवित्रत्मो सर दुसरे कोणच चिंतून उभे रावाजी खंडित तो आमका देता। त्या देत आमच्या तोंडात उत्तर असे वाळतात की आम्ही पळता हंगासर साक्ष दितना थोड्यांक हात उभारण दोले दोन कितला धैर्यान मागतात कितल्या उर्बेन उलयतात जेजूच्या कितल्या मोगान देखून आज आम्ही त्याचप्रमाणे सर मुखार सरता असताना थंयसर रजाप जाता थंयसर अजाब देखून हांव उलयता उलय म्हणजे हांगासर साक हंगासर म्हाका आयकता असा थंयसर म्हजो बावार्थ घट जाता कोणा बाबार्थ म्हजो बावार्थ घट जाता देखून आम्ही साक्ष दि जाई धैराण उलय जाई देवाची उत्तम गाजय जाई आमच्या जीवितात किती झाला ते लिपण दवरचे नाही भिवचे नाही कंगल जाऊचे नाही आम्ही उभे राहज आणि गाजय जाई त्या दाला तुझे वरवी जैत्यांचे आत्मे बचाव जातात तुझे वरवी जैत्यांक बरेपण जाता देखून आमक देवाण दिला सकत किती उलवचे देणे नेंगी या खातीर आम्ही देवाक अर्ग गांधी दे जय आज मला उलोंग जाता आज मला उलोंग जनवाय समान देवाक अर्ग गांधी जय हाचे वरणी वर्त्यान देणे दुसऱ्या ना देखून आज थोड्यांक पळयता उलोवंक जायना पूण आमकां हांगासर आयलेल्यांक जायत्यांक उलोवंक जाता देखून हे जावन आसा वर्ते देणे यावर आम्ही जीवित दिवी येत यावर आम्ही उजवाड वाटी येत यावर आम्ही बरे पण दिवी येत आज तुम्ही निराशे ना कांद माझ्याकडे देऊक काहीच ना माझ्याकडे देऊक माझं भावार्थ असा म्हण सांगा माझ्याकडे देऊक मका देवाण दिले जीवित असा म्हण सांगा हे तुमी वाटा हे तुमी दिया पळया देव तुमका कितले बरे करतलो आणि की कितली जाणवाई तुमका देतलो आणि की कितलं दैरान तुमका भरतलो पळया तुम्ही देखून आज आम्ही किती करता आम्ही दामपून दवरता आम्ही बियेता आम्ही पाठी सरता आम्ही पाठी सरचे नाही आम्ही उकार सरज

हे सर चिंताना कसले वेळ गडयेक आम्ही पावल्या म्हण तुम्ही जाणा जाया हे सर चिंता आणि आम्ही कसल्या वेळ गडयेक पावल्या म्हण जाणा जाया आम्ही निदेंतली उठसो वेळ झालो आम्ही निदेंतली उठसो वेळ झालो देखो निदोन बसनाकांत आणि की निद आमचे हे निदे वरवीत जायते समस्या जातात देखो निदेंतले उठा अत्मिक निद असा आमका नाही गे तुमका आणि मका अत्मिक निद असा देखो या निदेंतला उठा जाय मुकार आमचे तारण आम्ही सत्मानूंक सुरू करताना असलेले ताचे प्रास चड ला आता लागी लाग लाग दे आसा आता लागी आसा जेजो तुका जेजो पैस ना जेजो दोंगरार ना जेजो गुड्यार ना जेजो तुका लागी आसा बाबा भयणी आयका जेजो तुमकां लागी आसा देखून त्या जेजो तिचे तारण तुमी जोडा जेजो तिचे सुटका तुमी जोडा जेजो पैस ना तो हांव चिंतलो जेजो पैसो आसा जेजू मला लागी ना म्हणून हा पण आता कळता मला जेजू लागी आसा जेजू मला थारण देऊन राखोण आसा जेजू मला जीव देऊक राखोण असा तो पैसे ना तो लाी आसा देखून लागी असलेल्या जेजूक आम्ही आनी आणि जीवी तितलं सुफळ जातले काळोखाची का कामं नाकांत आम्ही उजवाडा उजवाडात रावया खंडी जाऊन असलेलं जीवित आमक मेलोंदी दी आणि आमक हातान दवरया आणि तो आमकां समृद्ध करतलो तो सुफळ करतलो तो आत्मिक जिवितांत आणि संसारीक जिवितांत ही जैते बोरेपण करतो त्या देखून त्या आमचे दिष्ट सदांच द उतार सत म्हणून मांडून घेवया आणि ताची कृपा आम समेस्तांक लाभोवूनी बापाचे पुताचे आणि पवित्रत्म्याचे नवे आमेन